छत्रपती संभाजीनगर शहर प्रारूप विकास आराखड्यासाठी सादर केलेल्या प्लॅनमध्ये अनेक चुका झालेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसर, रेणुका माता मंदिर परिसर या वसाहतीमधून विकास आराखड्याच्या नावावर रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रस्ता कोणत्याही नियमाला धरून नसल्याने या रस्त्यामुळे शेकडो घरे तुटणार आहेत आणि हजारो लोक बेघर होणार आहेत. तर कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवरती विकासाच्या नावावरती टास पडणार आहे. परिसरातील बाधित नागरिकांनी एकत्र बैठक घेत विकास प्रारूप आराखड्यानुसार प्रस्तावित रस्त्याला रद्द करण्याची मागणी केली असून आज शेकडोंच्या संख्येने जमून जोरदार घोषणाबाजी करत माध्यमांना माहिती दिली आहे. तातडीने रस्ता रद्द करण्यात यावा, अन्यथा आंदोलन तसंच उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. विकास प्रारूप आराखड्यावरती आजपर्यंत तब्बल 3000 पेक्षा जास्त आक्षेप नागरिकांनी नोंदवले आहेत. शहरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या अनेक चुकांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आमचं प्रमुख मागणं आहे की हे महानगरपालिकेनं जो डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला त्यात हा जो R91 जो 100 मीटरचा जो रस्ता टाकलेला आहे तो तिरकस टाकलेला आहे आणि तो रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे आमची. आणि हा रस्ता टाकताना हा जुना रस्ता प्रस्तावित केलेला आहे आणि ऑलरेडी झालर क्षेत्र सिडकोनी हा रस्ता रद्द करण्याची शिफारस शासनाला केली होती. तरी आता महानगरपालिकेने हा रस्ता ह्या भागात तिरकसपणे टाकलेला आहे. ऑलरेडी ह्या भागात आमदार रोड आणि रेणुका माता सरळ रस्ता असतानाही हा तिरकस लोकांच्या घराहून जाणारा रस्ता प्रस्तावित केला आहे, त्याला आमचा सक्त विरोध आहे.